नमस्कार उन्हाळा लागला आहे आम्रखंड तयार करून डेअरीमध्ये विकून पण झालं आणि विकणं सुरू आहे पण रेसिपी शेअर करायची राहून गेली म्हणून मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे ती म्हणजे आम्रखंडाची रेसिपी त्यासाठी आपण काय केलं आहे दूध घेतलं आहे ते गाळून घेतलं आहे ते छानपैकी आपल्याला तापवून घ्यायचं आहे नंतर त्याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हाताला चटका लागणार नाही या हिशोबाने घेऊन त्यावर आपल्याला ताक किंवा दह्याचे विरजन लावायचे आहे नंतर आपण काय करणार आहोत हे दही तयार झाल्यानंतर एका कापडामध्ये हे दही आपल्याला बांधून ठेवायचे आहे चक्का करण्यासाठी चोवीस ते छत्तीस तास चक्का तयार होण्यासाठी लागतो चक्का तयार झाला की आपण त्यामध्ये तीन किलो चक्का असेल तर त्याला पावणे तीन किलो साखर आपण वापरणार आहोत त्यानंतर हे मिक्स करून ठेवणार आहोत आणि अर्ध्या अर्ध्या तासाने एक एक तासाने किंवा दोन दोन तीन तीन तासाने आपण याला थोड्या थोड्या थो वेळाने मिक्स करणार आहोत त्यानंतर आपण या ठिकाणी जायफळ आणि विलाईची बारीक करून घेत आहोत त्यानंतर ती पण त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत जायफळ असं किसून घेतलं त्याचा फ्लेवर एक अगदी छान येतो त्यानंतर आपण आम्रखंड करणार आहोत म्हणून आपण आंब्याचा पल्प काढून घेतला होता तो यामध्ये दे टाकून देणार आहोत या ठिकाणी आपण एसेन्स वगैरे काहीच वापरणार नाही आहोत त्यानंतर आपण हे आम्रखंड मस्तपैकी आपल्या इलेक्ट्रिक ब्लेंडरच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत त्यामुळे आपल्याला फार मदत होते त्यानंतर आपण अशा प्रकारे आम्रखंडाचे डबे भरून घेणार आहोत त्यामध्ये आपण पावाचे आणि अर्ध्या किलोचे डबे या ठिकाणी भरले आहे अशाच प्रकारचे सर्व डेअरी प्रोडक्ट आमच्या ओमकार डेअरीमध्ये अवेलेबल आहे त्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये सांगते व्हिडिओ आढळल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू